नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप अखेर आमदार बच्चू कडू सरकारमधून बाहेर सोबत हे दहा आमदार या क्षणाची सर्वात मोठी बातमी काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या प्रियोग जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लावून धरण्यात आली आहे यासाठी राज्यभरात ते मराठा समाजाला एकत्रित करून भव्य अशा सभा घेत आहेत जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊ नये यासाठी आमदार बच्चू कडू यांनी सभेपूर्वी जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका सोडली नाही कडू यांनी जरांगे पाटील यांच्या उद्याच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की त्यांनी सरकारलाही कानपिचक्यात दिल्या सरकारने शब्द दिले होते त्यातील काही गोष्टी झाल्या नाही हे दुर्दैव आहे सरकारने शब्द देताना काळजी घ्यायला हवी सरकारने फजगत केली असं आंदोलकांचं म्हणणं आहे आंदोलन होणारच आहे असं बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे